नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस पी अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. हॅलो फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न द हाऊस बिल्डर फ्रॉम स्टँडर्ड 8th इंग्लिश. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी इंग्रजी विषयाची द हाऊस बिल्डर हा घटक अभ्यासणार आहोत. हाऊस बिल्डर म्हणजे गवंडी. चला तर मित्रांनो, आपल्या घटकाला सुरुवात करूयात. दिस इज द स्टोरी ऑफ अ मासन. मासन म्हणजे गवंडी. हु वर्कड फॉर अ बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर. कॉन्ट्रॅक्टर म्हणजे कंत्राटदार. द मासन ऑलवेज स्ट्रोव. स्ट्रोव म्हणजे झटणे. टू डू हिज वर्क टू परफेक्शन. दिस इज अ स्टोरी ऑफ अ मासन. ही एका गवंड्याची गोष्ट आहे. हु वर्कड फॉर अ बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर, की जो एका इमारत कंत्राटदाराकडे काम करीत असतो. द मासन ऑलवेज स्ट्रोव टू डू हिज वर्क टू परफेक्शन. आणि हा जो गवंडी आहे तो गवंडी आपले काम उत्तम आणि बिनचूक व्हावे म्हणून काय करत असतो, तर सतत झटत असतो. ॲज सून ॲज द हाऊस हॅड बीन डिझाईन्ड बाय द आर्किटेक्ट. आर्किटेक्ट म्हणजे वास्तुविशारद. अँड डिटेल्स फायनलाइज्ड बाय द इंजिनियर. इंजिनियर म्हणजे अभियंता. वास्तुविशारदाने एखाद्या घराचा आराखडा बनवून दिला. अँड डिटेल्स फायनलाइज्ड बाय द इंजिनियर. आणि अभियंत्याने इतर तपशील पूर्ण केला की द कॉन्ट्रॅक्टर वूड सेंड फॉर द मासन, की कंत्राटदार काय करायचा, या गवंड्याला बोलवायचा. अँड लिव द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बिल्डिंग द हाऊस टू हिम. घर बांधण्याची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर सोपवीत असे. द मासन वूड देन विदाऊट वेस्टिंग एनी टाईम स्टार्ट हिज वर्क. आणि त्यानंतर तो गवंडी अजिबात वेळ न दवडता आपले काम सुरू करीत असे. ही वूड टेक ग्रेट इंटरेस्ट इन हिज वर्क ऑफ बिल्डिंग अँड डू इट विथ फुल डेडिकेशन. डेडिकेशन म्हणजे समर्पक वृत्ती. आणि तो काय करायचा, आपलं जे बांधकाम आहे ते बांधकाम अतिशय आवडीनं आणि समर्पक वृत्तीनं करायचा. ही मेड शुअर दॅट ही यूज्ड द बेस्ट कन्स्ट्रक्शन मटेरियल ऑफ हाय क्वालिटी. आणि तो खात्री करून घ्यायचा की बांधकामासाठी लागणारी जी सामुग्री आहे ती सर्वोत्तम दर्जाची आहे. द मेजरमेंट्स ऑफ द वॉल्स डोअरवेज आर्चेस वेअर परफेक्ट. आणि त्याचबरोबर भिंती, प्रवेशद्वार, कमानी इत्यादींची मापे बिनचूक आहेत. अँड ही गेव अन एक्सलंट अँड अपिलिंग फिनिश टू व्हॉट एवर ही बिल्ड. आणि त्याचबरोबर आपण बांधलेली प्रत्येक गोष्ट ही उत्तम, आकर्षक आणि सफाईदार असेल याची तो काय करायचा, पुरेपूर काळजी घेत असे. द ओनर्स ऑफ द न्यू हाऊसेस बिल्ट वूड बी मोर दॅन सॅटिस्फाईड विथ द कन्स्ट्रक्शन. आणि नवीन घराचे जे मालक असत ते कामाची गुणवत्ता पाहून समाधानी होत असत. बिकॉज ऑफ द झील. झील म्हणजे उत्साह किंवा उमेद. डिलिजन्स. डिलिजन्स म्हणजे मेहनत. लॉयल्टी. लॉयल्टी म्हणजे प्रामाणिकपणा. अँड द परसिस्टन्स. परसिस्टन्स म्हणजे सातत्य. दॅट ही डिस्प्लेड इन हिज वर्क द मासन वॉज इन ग्रेट डिमांड अँड फेचड गुड बिझनेस टू हिज कॉन्ट्रॅक्टर. बिकॉज ऑफ द झील, डिलिजन्स, लॉयल्टी अँड परसिस्टन्स दॅट ही डिस्प्लेड इन हिज वर्क द मासन वॉज इन ग्रेट डिमांड. आणि मित्रांनो, कामाप्रती असलेला त्याचा उत्साह किंवा उमेद, त्याची मेहनत, त्याचा प्रामाणिकपणा आणि त्याचे कामातील सातत्य यामुळे या गवंड्याला खूपच मागणी असायची. अँड फेच्ड गुड बिझनेस टू हिज कॉन्ट्रॅक्टर. आणि त्याच्यामुळं त्याच्या कंत्राटदाराचा धंदासुद्धा तेजीत असायचा. सबसिक्वेंटली द कॉन्ट्रॅक्टर रिकम्पेन्स्ड द मासन. रिकम्पेन्स्ड म्हणजे उत्तम मोबदला देणे. हँडसमली. हँडसमली म्हणजे उदार हाताने. विथ अ गुड सॅलरी. सॅलरी म्हणजे पगार. त्यामुळं साहजिकच कंत्राटदार त्या गवंड्याला त्याच्या कामाचा उत्तम मोबदला देत असे. ही कुड मीट द नीड्स ऑफ हिज फॅमिली सफिशियंटली विदाऊट एनी स्कारसिटी. आणि त्यामुळं काय व्हायचं, तो गवंडी आपल्या कुटुंबाच्या सर्व गरजा
कोणतीही अडचण न भासता भागवू शकत असे. द मासन दस कंटिन्यूड वर्किंग विथ ग्रेट डिव्होशन फॉर मेनी इयर्स टिल ही बिकेम अ ग्रँडफादर. आणि मित्रांनो, जोपर्यंत तो आजोबा होत नाही तोपर्यंत एकनिष्ठपणे अनेक वर्षे हा गौंडी काम करीत राहिला. देन ही डिसाइडेड दॅट इट वॉज टाईम टू रिटायर अँड स्पेंड टाईम प्लेईंग विथ हिज ग्रँड चिल्ड्रन. आणि त्यानंतर त्यानं ठरवलं की आपण आता काय व्हावं, निवृत्त व्हावं आणि उर्वरित वेळ आपल्या नातवंडासमवेत खेळण्यात व्यतीत करावा. बीइंग अ फर्म माइंडेड पर्सन ही इन्फॉर्म्ड हिज कॉन्ट्रॅक्टर ऑफ हिज डिसिजन टू रिटायर फ्रॉम हिज हाऊस बिल्डिंग. आणि दृढनिश्चयी असलेल्या त्या गौंड्याने घर बांधण्याच्या कामातून निवृत्ती घेण्याचा आपला इरादा कंत्राटदाराला सांगितला. द कॉन्ट्रॅक्टर वॉज व्हेरी डिसहार्टन्ड टू लूज सच अन एक्सलंट वर्कमॅन. आणि तो जो कंत्राटदार होता तो कंत्राटदार इतका उत्कृष्ट कारागीर आपण गमावणार या विचाराने निराश झाला. अँड अर्जड द मासन टू कंटिन्यू ही जॉब बट टू नो अव्हील. नो अव्हील म्हणजे ऑफ नो यूज, उपयोग झाला नाही. त्या कंत्राटदारानं काय केलं, मग त्या गौंड्याने आपलं काम सोडू नये म्हणून काय केले, त्याची विनवणी केली, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. द मासन हॅड मेड अप हिज माइंड अँड रिफ्युज्ड टू कॅरी ऑन. आणि तो गौंडी आपल्या निर्णयाशी ठाम होता त्यामुळे त्यानं काम चालू ठेवण्यास नकार दिला. फायनली द कॉन्ट्रॅक्टर कन्व्हिन्स्ड द मासन टू बिल्ड वन लास्ट हाऊस ऑन अ ब्युटिफुल अँड कन्व्हिनंट साईट ॲज अ स्पेशल फेवर. आणि अखेरीस त्या कंत्राटदाराने एक खास विनंती म्हणून एका सुंदर आणि कन्व्हिनंट म्हणजे सोयीच्या जागी, सोयीच्या ठिकाणी एक शेवटचं घर बांधण्यासाठी गौंड्याला तयार केलं. द मासन ॲग्री टू डू सो विथ ग्रेट रिलुटन्स नॉट टू हॅपीली आयदर. आणि तो गौंडी जो होता त्यानं इच्छा नसूनही तो नाकुशीनं हे शेवटचं काम करायला तयार झाला. द कन्स्ट्रक्शन स्टार्टेड. आणि बांधकाम सुरू झाले. इट वॉज मोस्ट ब्युटिफुली डिझाईन्ड हाऊस टू बी बिल्ट ॲट अ शॉर्ट आफ्टर लोकेशन. आणि अतिशय सुंदर आराखडा असलेलं ते घर एक खास निवडलेल्या ठिकाणी बांधले जाणार होते. हाऊएव्हर मासन कुड नॉट पुट हिज माइंड अँड हर्ट इन हिज वर्क. परंतु गौंडी मात्र त्या कामामध्ये आपले मन गुंतवू शकला नाही. ही डीड हिज वर्क व्हेरी रफली अँड केअरलेसली विदाऊट इंटरेस्ट ऑर डेडिकेशन. आणि यापूर्वी ज्याप्रमाणे तो काम करायचा की मन लावून समर्पक वृत्तीनं, आता मात्र त्यानं काय केलं बघा, ते काम अतिशय ओबडधोबडपणे, निष्काळजीपणाने आणि निरीक्षेने केले. इवन द बिल्डिंग मटेरियल यूज्ड वॉज ऑफ लो क्वालिटी. आणि बांधकामाची जी सामग्री होती ती पण कशी होती, तर हलक्या दर्जाची, कमी दर्जाची होती. बट ही डीड नॉट केअर. परंतु त्याला त्याची आता काळजी नव्हती. ही सिम्पली वॉन्टेड टू कम्प्लीट द जॉब इन द हास्ट अँड फायनली रिटायर. त्याला फक्त एवढंच वाटत होतं की आपण काय करावं, लवकरात लवकर हे काम पूर्ण करावं आणि आपल्या कामातून निवृत्ती घ्यावी. द हाऊस वॉज रेडी अर्लियर दॅन एक्सपेक्टेड. आणि घर जे होतं ते घर अपेक्षेपेक्षा अगोदरच पूर्ण झालं. व्हेरी रफली मेड स्ट्रक्चर्स, अतिशय ओबडधोबड अशी रचना, वीक वॉल्स, कमकुवत भिंती, पुअर फिनिश अँड डीड नॉट लुक ॲज गुड ॲट ऑल ॲज डिझाईन्ड. आणि त्याचबरोबर अजिबात सफाई नसलेलं आणि दिसायला अतिशय सुमार हलक्या दर्जाचं असं ते घर बनलं होतं. यट द मासन डीड नॉट केअर. परंतु त्या गवंड्याला त्याची फिकर नव्हती, त्याला त्याची काळजी नव्हती. ही इन्फॉर्म्ड द कॉन्ट्रॅक्टेड दॅट द हाऊस वॉज रेडी. त्यानं त्या कंत्राटदाराला कळवलं की घर तयार झालं आहे. अँड ही वॉज वेटिंग टू हँड ओव्हर इट्स कीज टू हिम. आणि त्या घराची चावी किंवा किल्ली त्या कंत्राटदाराला देण्यासाठी तो वाट पाहत आहे असं त्यांना त्याला कळवलं. द कॉन्ट्रॅक्टेड अराइव्ड ॲट द साईट. आणि निरोप मिळाल्यानंतर तो कंत्राटदार त्या ठिकाणी आला. ही हॅड फाईल ऑफ लीगल डॉक्युमेंट्स इन हिज हँड.
आणि त्याच्या हातामध्ये एक फाईल होती आणि ती फाईल कायदेशीर कागदपत्रांची होती. द मासन हँडेड ओव्हर द न्यू हाऊस कीज टू हिम. आणि गावंड्याने काय केलं बघा, तर नवीन घराच्या चाव्या त्या कंत्राटदाराकडे सुपूर्द केल्या. बट द कॉन्ट्रॅक्टर डीड नॉट स्टेप फॉरवर्ड टू एंटर द हाऊस टू सी इट. परंतु तो कंत्राटदार ते घर पाहायला पुढे आला नाही. इन्स्टेड विथ अ ब्रॉड स्माइल ही हँडेड ओव्हर द फाईल अलॉंग विथ द हाऊस कीज टू द मासन. आणि त्याऐवजी अत्यंत हसऱ्या चेहऱ्याने त्यानं काय केलं बघा, तर आपल्या हातामध्ये असलेली ती कायदेशीर कागदपत्रांची फाईल किल्ल्यांसह गौंड्याकडे सोपवली. अँड सेड बीमिंग हॅपी टोन, बीमिंग म्हणजे हर्षभरित आनंदाने, दीज आर द ओनरशिप डॉक्युमेंट्स ऑफ धिस न्यू हाऊस इन युअर नेम. तो कंत्राटदार त्या गौंड्याला म्हणाला, हे नवं घर तुझ्या नावावर करणारी ही काय आहेत, तर कागदपत्रे आहेत. द हाऊस इज युअर्स, हे घर तुझं आहे. आय हॅड प्लॅन्ड इट ॲज अ गिफ्ट टू यू, आणि मी हे घर तुला गिफ्ट किंवा भेट म्हणून देण्याचं अगोदरच योजलं होतं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द हाऊस बिल्डर हा घटक अभ्यासलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आज आपण इथंच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.